नमस्कार, लोकल सफर में आपका स्वागत है। आज हम यहाँ पे विट्ठल का मंदिर का दर्शन करने आए और हमारे साथ ब्राह्मण है, ये हमें कुछ जानकारी देंगे, वो कि मराठी में रहेगा बिकॉज यहाँ का लोकल लैंग्वेज मराठी है। तो आप इनसे ज़रा मंदिर के बारे में डिटेल जानिए। मी दत्तात्रय बाळासाहेब बडवे, पूर्वीचा मी विठ्ठलाचा उपाध्याय। विठ्ठलचं जे मंदिर आहे ते हेमाडपंथी राजाने बांधलं, सुमारे त्यांना 1000 वर्ष झाले। आणि बाहेरचा जो लाकडी सभा मंडप आहे त्याला 200 वर्ष झाले। अशा विठ्ठलाचं जेव्हा नव्हती चराचर तेव्हा होते पंढरपूर द्वारकेला, रुक्मिणी रुसल्यामुळं कृष्णाने मांडीवर सत्यभामाला घेतलं म्हणून रुक्मिणी रुसून पंढरपूरला आली। आल्यानंतर नदीला गेल्यावर विष्णुपदावरून पुंडलिक भेटले, पुंडलिकाने वीट फेकली, ती विठ्ठल युगे 28 इथं उभे आहेत। मध्यंतरीच्या काळात विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकात नेली होती, भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे वडील, त्यांनी ती तिकडून कर्नाटकामधून इकडं मूर्ती आणली। अशी विठ्ठलाची मूर्तीची आणि विठ्ठल मंदिराची परंपरा आहे। आषाढी कार्तिकी माघी चैत्री ह्या एकादशीला वाऱ्या भरतात, बारदुनी 24 एकादशाला वारकरी येतात, त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी, महाशिवरात्र, नवरात्र महोत्सव इत्यादी काळामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे उत्सव होत असतात। आणि आता ज्याप्रमाणे गर्दी वाढा लागली, पददर्शन कासारघाटावरून या 7 मजली बिल्डिंगवरून आतमध्ये जाते। ह्यांचं म्हणणं आहे की पददर्शन तुम्हाला मागून आहे, म्हणजे मोठी लाईन लावावी लागते। आणि आषाढीला 8 किलोमीटर लाईन जाते पददर्शन, आणि मुखदर्शनाची बारी आहे ती नामदेव पारी डाव्या हातावरून सभा मंडपातून आत जाते, गरुड खांबापासून मुखदर्शन मिळतं। मुखदर्शनसाठी मागून रस्ता हे म्हणतायत की जवळून आहे, जे की तुम्हाला 5 ते 10 मिनिटात मुखदर्शन होऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे। आता पुढचं ऐकू आपण। आणि आषाढी वारीला किमान फक्त पददर्शन 20% भाविकांना मिळतं, बाकीचे लोक मुखदर्शन ह्या वारीतून दर्शन घेऊन आपापल्या घरी जातात। त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला कळस हालतो अशी आख्यायिका आहे। आणि हे जे 10 लाख लोक येतात ते कळसाचं दर्शन करून चंद्रभागे स्नान करून आपापल्या घरी जातात, अशी ही पंढरपूरची आख्यायिका आहे। धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल। तुमचं नाव काय? माझं नाव दत्तात्रय बाळासाहेब बडवे, पूर्वीचा मी विठ्ठलाचा उपाध्याय आहे। बरं, तुमच्याशी बोलून बरा वाटला आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण माहिती विचारली त्याबद्दल आपलाही धन्यवाद करतो। थँक्यू सो मच। आणि तुम्ही बघितलं असेल ह्याबद्दल, आपण मराठीत आहोत तर मराठीत या सगळ्या व्यक्तीत आपण तुमच्याशी बोलणं झालं। अभी मैं इसको हिंदी में कंटिन्यू करूँगा। नमस्कार, हम एक भक्तजन से हमें यहाँ पे बात करने मिला है, ये हमें और कुछ डिटेल देंगे यहाँ पे। तुमचं नाव सांगा। रामचंद्र कृष्णा कांबळे, गाव आवे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। आता इथे आल्यानंतर बघायला काय आहे बाकीचे? बाकीचे नदीला गेलो, दर्शन घेतलं, आंघोळ हे केली, तिथं आंघोळ करून दर्शन घेतलं आणि पुन्हा इथं दर्शन घ्यायला आलो। इथं मग आत गेलो, पांडुरंगाचं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, नामदेवरायाचं, चोखोबरायाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आता येडा आणून आलो इथं। तर मला काय म्हणायचं आहे, आता जे बडवे साहेब ही पंढरपूर तालुक्यामधलंच ह्या गावातलं जायचं, त्यांनी जी माहिती दिली काय ते बी माहिती बराबर आहे काय? आणि ही प्रदक्षिण ही जी बांधलं या याला गोपाळपुरापासून बारी लागते, गोपाळपुरापासून बारी लागते आणि मग आत जाऊ शकते ती। 4-4 तास, 5-5 लांबची बाहेरची लोक आहे ती, 6-7 तास, 12-12 तास उभा राहते ती। आखाडी वारी, कार्तिकी वारी आणि मावी वारीला भयान गर्दी होती, कमीत कमी 15-20 लाखाच्या पुढं लोक येते ती। आणि सगळी वारकरी संप्रदाय, भजन कीर्तन सांगणारे लोक सगळी कीर्तन वाळवटीला आणि मठात प्रत्येक होते ती। अच्छा, आता आतमध्ये दर्शन कोणा म्हणजे कोणाचं होतं जर आतमध्ये गेल्यानंतर दर्शन? आतमध्ये दर्शन होतं पांडुरंगाचं, आणि पांडुरंगाचं दर्शन झालं की रुक्मिणीचं, रुक्मिणीचं दर्शन झालं की या जे
बरा, इसके अंदर अभी अभी दर्शन के लिए जाएंगे तो श्री रुक्मिणी देवी का और पांडुरंग देव का यहाँ पे अंदर हमें दर्शन करने को मिलेगा। तो चलिए आगे का वीडियो हम कंटिन्यू करते हैं।